yes students wave optics cet preparation lecture number 7 today's article is refraction of a plane wave front at a plane surface observe the figure First of all, what is refraction? The phenomenon of change in path of light as it goes from one medium to another is called refraction of light. In the figure, Pa is the incident ray, Mn is the normal to the boundary xy separating two media.

लाईट रेचा पाथ हा रेअरर टू डेन्सर असा असेल तर हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो टुवर्ड्स नॉर्मल शिफ्ट होतो रेअरर टू डेन्सर पात असेल तर याच्या उलट जर लाईट रे डेन्सर मिडियमधून रेअररमध्ये जात असेल तर मात्र तो अवे फ्रॉम द नॉर्मल पाथ ऑफ रिव्हर्सबिटी याच्यानुसार आपण उलट दिशेनं रे पाठवला हा डेन्सरमधून रेरर रेररमध्ये तर तो ह्या दिशेनं जाईल म्हणजे इथे काय झालं बघा तर नॉर्मलपासून दूर गेला वेन लाईट पासेस फ्रॉम रेरर टू डेन्सर इट शिफ्ट टुवर्ड द नॉर्मल अँड व्हेन इट पासेस फ्रॉम डेन्सर टू रेरर इट शिफ्ट अवे फ्रॉम द नॉर्मल

जर एअर येर म्हणजे रेअर मीडियममधून तो डेन्सर मिडियममध्ये गेला तर त्याची व्हेलॉसिटी आणि व्हिव्हलिंग दोन्ही कमी होतात इट डिक्रीजेस याच्या उलट जर समजा आपण डेन्सर मिडियमधून एअर मीडियममध्ये लाईट रे पाठवला तर त्याच्याबरोबर उलट होईल म्हणजे व्हेलॉसिटी आणि व्हिव्हलिंग वाढेल इट इनक्रीजेस पण जनरली नेहमी लक्षात ठेवा आपण रिफ्रॅक्शन अभ्यासताना रेअर टू डेन्सर असं लक्षात ठेऊ आणि मग रेअर टू डेन्सर असं जात असेल तर व्हलॉसिटी आणि वेवलेंग कमी होते मग प्रश्न पडतो फ्रिक्वेन्सीचं काय ते पुढच्या मुद्द्यात दिलं आहे ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट देर इज नो चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट बट देर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी अँड वेव्ह अँड फेज सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा रिफ्रॅक्शनमध्ये फ्रिक्वेन्सी बदलत नाही बदल होतो होतो फक्त व्हॅलॉ सिटी वेगलन आणि फेजमध्ये आता काही व्याख्या बघूयात आपण अँगल ऑफ इन्सिडन्स दॅट इज आय अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ द नॉर्मल म्हणजे पी ए आणि एम ए याच्यातला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स समजा माध्यम एक्स वाय ही बाउंड्री आहे दोन माध्यमांना सेपरेट करणारी समजा माध्यम बदल झालाच नसता तर हा लाईट रे ह्या डॉटेड मार्गाने पुढं गेला असता पण माध्यमात झाल्यामुळं तो कोणत्या मार्गाने पुढं जातोय ए आर ह्या मार्गाने मग ए आर हा आहे तिथं आता रिफ्रॅक्टेड रे झाला रिफ्रॅक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला हा जो अँगल आहे त्याला म्हणायचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा कशाने दाखवलेला आहे आरने दाखवलेला आहे त्याच्यानंतर हा जो अँगल आहे ह्याला आपण ग्लान्सिंग अँगल म्हणतो अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ द सरफेस हाजो एंगल है है, एंगल. है। तर, students, एंगल, हा जो अँगल आहे तो कुठला आहे ग्लान्सिंग अँगल आपण रिफ्लेक्शनमध्ये पण हे अभ्यासलेलं आहे तर स्टुडंट्स आता काळजीपूर्वक बघा हा हिरव्या कलरनं दाखवेल हा अँगल म्हणजे हा लाईट रे आणि हा लाईट रे याच्यातला अँगल त्याला डेल्टा म्हणायचं आहे अँगल ऑफ डेव्हिएशन आता खूप काळजीपूर्वक पाहिलं तर हा अँगल आणि हा टोटल अँगल एकमेकाला अपोजिट आहे अपोजिट अँगल सारख्या मापाच्या असतात म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो बरोबर आर आणि डेल्टाची वेरीज आर प्लस डेल्टा म्हणजेच डेल्टाबरोबर काय येईल हा आर इकडं घेतला की मायनस होईल म्हणजेच आय मायनस आर म्हणजे डेल्टाबरोबर काय उत्तर आहे डेल्टा इज इक्वल टू डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर अँगल ऑफ डिविएशन आणखी आपल्याला माहिती पाहिजे बघूयात आता आपण पाहिलं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन द अँगल मेड बाय रिफ्रॅक्टेड रे विथ द नॉर्मल इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँगल ऑफ ग्लान्सिंग द अँगल मेड बाय इन्सिडेंट रे With the surface is called as angle of glancing. The angle of deviation that is deviation produced in the direction of incident ray of the light that is delta is equal to I minus R. put figure pile. laws of refraction. First law, incident ray. द रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन सेकंडली द इन्सिडंट रे रिफ्रॅक्टेड रे लाय ऑन अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल हे दोन्ही लॉ रिफ्लॅक्शनप्रमाणेच आहेत सिमिलर टू रिफ्लॅक्शन तिसरा हा महत्त्वाचा लॉ आहे काय म्हटलं स्टेटमेंट बघा द रेशो ऑफ साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट

సాయిన ఓన్స్టో అని తాన్స్టలా రిఫ్రేక్ట ఇండిక్స్ నెక్స్ట్ పైంట్ రే లాయిట్ పాసేస్ ఫ్రోమ్ ఎయర మీడియమ టూ డెన్సర్ మీడియ ద రిఫ్రెక్ట ఇండిక్స్ కాలస్ల్యూట్ రిఫ్రెక్ట్ ఇండెక్స్ అదర్వాయి రిఫ్రెక్ట్ ఇండెక్స్ ఇ రిలేవ రిఫ్రెక్ట్ ఇండిక్స్ స్టూడెంట్స్ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे साईन आय अपॉन साईन आर हा जो विश्व आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू ह्या हो अल्फाबेटनं दाखवतात किंवा आपल्या बाराच्या पुस्तकात तो एननी दाखवलेला हो आहे आता इथं मी लिहिताना कसं लिहितोय पाहायला सफिक्स दोन आहे आणि प्रिफिक्स वन आहे याचा था अर्थ असा आहे दिस इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मिडियम टू विथ रिस्पेक्ट टू वन आता मीडियम टू आपण डेन्सर घेतलं आहे मीडियम वन हे एअर घेतलं आहे म्हणजे एका मीडियमची तुलना दुसऱ्या मिडियमशी होती आहे मग डेन्सर मीडियमची तुलना जर एअरशी झाली त्यावेळी जी रिफ्रॅक्ट काढू त्याला म्हणायचं आहे ॲपसुल्युट रिफ्रॅक्ट इंडॅक्स त्याला काय नाव आहे ॲप्सुल्युट रिफ्रॅक्ट इंडॅक्स आणि समजा एखाद्या डेन्सर मीडियमची दुसऱ्या रेअरर मीडियमशी अदर दॅन एअर जर तुलना केली असेल तर त्याला म्हणायचं आहे रिलेटिव्ह रिफ्रॅक्ट इंडेक्स त्याला काय म्हणायचं आहे रिलेटिव्ह रिफ्रॅक्ट इंडेक्स इथं दिलेलं आहे म्हणजे तुलना कुणाशी होते याच्यानुसार ते ठरत आहे नेक्स्ट पॉइंट वेन रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम एअर टू डेन्सर मीडियम देन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लेस देन द अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे एअरमधून डेन्सरमध्ये गेला की रिफ्रॅक्शन अँगल हा लहान असतो आता ह्याच्या उलट घेतलं तर पुढं म्हटलं आहे फॅन एरिया ऑफ लाईट पासेस फ्रॉम डेन्सर टू एअर देन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ इन्सिडेंस नेक्स्ट पॉईंट द विथ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट इज ग्रेटर दॅन विथ ऑफ इन्सिडेंट वेव फ्रंट रिफ्रॅक्शन होत असताना इन्सिडेंट वेव फ्रंट आणि रिफ्रॅक्टेड वेफ्रंटची वी विडत कशी असेल ते सांगितलं आहे पण ह्यासाठी पाथ कसा पाहिजेल रेरर टू डेन्सर आणि जर पाथ हा रेररर मिडियम टू डेन्सर मिडियम असेल तर इन्सिडेंट वेवफ्रंटची च्या पेक्षा रिफ्रॅक्टेड वेवफ्रंटची विडत ही जास्त असते मोठी असते फॉर एक्झाम्पल इन्सिडेंट वेवफ्रंटची विडतला आपण ए बी म्हणू आणि रिफ्रॅक्टेड वेव फ्रंटच्या बीटतला आपण म्हणूयात ई सी तर रिलेशन असं आहे पहा ए बी इज लेस दॅन ई सी और ई सी इज ग्रेटर दॅन ए बी आणखी काही मुद्दे बघूयात नेक्स्ट पॉईंट द अँगल बिटवीन अ रिफ्रॅक्टेड वेव फ्रंट अँड रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज

मग ती कशाप्रकारे अवलंबून आहे ते पुढच्या मुद्द्यामध्ये दे दिलं आहे रिफ्रॅक्ट इंडेक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वेव्ह लेंथ ऑफ द लाईट टेम्परेचर ऑफ द मिडियम हे लक्षात ठेवा एम सी क्यू सॉल्व्ह करताना हे मुद्दे महत्त्वाचे आहेत म्हणजे रिफ्रॅक्ट विंडेक्स आणि लेंथ यांचं रिलेशन इन्व्हर्स आहे म्हणजे वेव्ह कमी रिफ्रॅक्ट इंडेक्स जास्त लेंथ जास्त रिफ्रॅक्ट विंडेक्स कमी आणि त्याचीच तुलना पुढच्या मुद्द्यामध्ये दिली आपल्याला माहिती आहे व्हायलेट कलरची लेंथ कमी असते रेड कलरच्या तुलनेत म्हणून व्हायलेट कलरची रिफ्रॅक्ट इंडेक्स जास्त तर रेड कलरची कमी आणि म्हणून पुढचा मुद्दा काय म्हटलं आहे बघा इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज मॅक्झिमम फॉर व्हायलेट कलर अँड मिनिमम फॉर रेड कलर नेक्स्ट रिफ्रॅक्ट इंडेक्स हा फॉर्म्युला इलॅबरेट केला आपल्याला हा त्याच्यावरची सी क्यू सॉल्व्ह करताना उपयोगात येणार आहे वेगळ्या प्रकारे मांडून दाखवला आहे काळजीपूर्वक बघा काय म्हटलं आहे द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मिडियम टू विथ रिस्पेक्ट टू मिडियम वन दिस वन न्यू टू विथ रिस्पेक्ट टू वन त्याचा एक फॉर्म्युला आहे साईन आय अपॉन साईन आर स्नेल्सच्या नियमानुसार तसा आणखी फॉर्म्युला आहे फी वन अपॉन फी टू हा फॉर्म्युला तसा दुसरा फॉर्म्युला आहे लॅमडा वन अपॉन लॅमडा टू आता हाच कुणाचा व्यस्त असतो त्याच्यावर उलट दिलंय पहा म्यू टू विथ रिस्पेक्ट टू वन इज इक्वल टू वन अपॉन म्यू वन विथ रिस्पेक्ट टू टू आणि तेच परत ॲपसोलंडिशा भाषेत दिलं आहे म्यू टू इथं काहीच नाही म्हणजे एअर असं लक्षात घ्यायचं तुलना करणारं मिडियम दिलं नाही तर अर्थ इथं काय आहे एअर आहे म्यू टू विथ रिस्पेक्ट टू एअर अपॉन म्यू वन विथ रिस्पेक्ट टू एअर हे फॉर्म्युले काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला सॉल्व करताना सी क्यू सॉल्व करताना अनेक प्रकारे वापरायचे आहेत परत एकदा काय आहे बघा म्यू टू विथ रिस्पेक्ट टू वन इज इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू व्ही वन अपॉन व्ही टू इज इक्वल टू लॅमडा वन अपॉन लॅमडा टू इज इक्वल टू वन अपॉन म्यू वन विथ रिस्पेक्ट टू टू इज इक्वल टू म्यू टू विथ रिस्पेक्ट टू एअर अपॉन म्यू वन विथ रिस्पेक्ट टू एअर दॅट इज म्यू

बाउंड्री ही एक एक्स वाय बाउ्री आहे हा इन्सिडेंट रे हा नॉर्मल हा लाईट रे सरळ पुढं गेला असता पण रिफ्रॅक्शन झाल्यामुळे तो या मार्गाने जातो आणि आता इथं आपण मीडियम नंबर पासून रे कुठं पाठवला आहे मीडियम नंबर टूला आता याच्या उलट आपल्याला काम करता येतं मिडीयम टूपासून कड़े पाठवला तर इकडं पाठवलेला हा लाईट रे या दिशेनं जातो याला म्हणायचं तो पाथ रिव्हर्स होतो पहा ते जे प्रिन्सिपल आहे त्याला नाव आहे प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी आणि हेच इक्वेशनच्या भाषेत कसं सांगितले बघा इक्वेशन पहा रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू डेन्सर मिडियम इज इक्वल टू व्ही डी अपॉन व्ही इज इक्वल टू वन अपॉन रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू एअर मग अशी आपण जी चर्चा केली त्याचं हे गणिती प्रूफ आहे गणिती इक्वेशन आहे त्याचा हा गणिती आधार आहे नेक्स्ट इफ टी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ मिडियम ऑफ रेफ्रॅक्ट इंडेक्स म्यू इक्यू डिस्टन्स इन एअर इज म्यू टी ह्यालाच आपण ऑप्टिकल पाहत असं म्हणतो रिफ्रॅक्ट इंडेक्स इन टू डिस्टन्स अँड फॉर नॉर्मल इन्सिडन्स आय इज इक्वल टू झुरो सो दॅट आर इज इक्वल टू झुरो अँड डेल्टा इज अल्सो अगेन झिरो दस दरिया ऑफ लाईट पासेस थ्रू द ट्रान्सफर मिडियम विदाऊट एनी डेव्हिएशन हे लक्षात ठेवायचं पहा ऑब्लिक इन्सिडन्सला लाईटरी आपला पात बदलतात पण नॉर्मल इन्सिडन्सला लाईट लाईट आपला पात बदलत नाहीत नॉर्मल इन्सिडन्स म्हणजेच आय इज इक्वल टू झिरो म्हणजे आर बरोबर झिरो डेल्टा इज इक्वल टू झिरो